नमस्कार, मी सौ निर्मला शिंगेकर आज आपणास बटाट्याच्या पराठ्याची रेसिपी सादर करीत आहे। बटाटा घेणे 1/2 किलो, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, पुदिना, काळा मसाला, धन्याची पावडर, हिरव्या मिरच्या भाजून पेस्ट केलेली घेणे, जिऱ्याची पावडर, हळद, लाल मिरची, वव्वा, कोथिंबीर आणि बडीशेप घातल्यामुळे पराठा पचायला सोपं असतं। अर्धा तास आधी पीठ मळून घेणे गव्हाचं, मीठ घालून अगदी व्यवस्थित मळून अर्धा तास ठेवणे। परत बटाटा उकडून घेणे। आता बटाटा गार झालेला आहे, ह्याच्यानं अगदी बारीक करून घेणे। बारीक केल्यामुळे गुटल्या गुटल्या राहणार नाहीत व पराठा तुम्हाला पाहिजे तेवढा पातळ लाटू शकता तुम्ही। जर बटाटा पातळ असलं तर त्यात तुम्ही शेंगदाणा कूट घालून मळून घेऊ शकता। कुटामुळं बटाटा अळून येतं। अगदी व्यवस्थित असं हे करून घेणे, हातानंही करू शकता, पण त्याच्यानं आपलं पटकन बारीक होतं। अगदी लोण्यासारखं बारीक करून घेणे। आणि बटाटाचा पराठा हे खायला खूपच चविष्ट असतं, पौष्टिक असतं। डब्यात देऊ शकता तुम्ही, घरात खाऊ शकता। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। कुकरमध्ये बटाटा शिजून घेणे व अगदी व्यवस्थित बारीक केल्यानंतर तुम्ही मळून घेऊ शकता। आता हे जर तुम्हाला पातळ वाटलं, थोडं शेंगदाण्याचं कूट पण घालणे, शेंगदाण्याच्या कुटामुळं खूप छान चव येते। आता आपला बटाटा एकदम लोण्यासारखा मऊ झाला आहे। आता आपण यात शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत। शेंगदाण्याच्या कुटामुळं बटाटा अळून येतं व पौष्टिक पण होतं। बारीक चिरलेला कांदा घालणे, कांद्यामुळं खूप छान चव येते व सगळं मिक्स करून घेणे। आता आपण ओवा भाजून घेतला आहे, भाजल्यामुळे ओव्याला खूप छान चव येते। कोथिंबीर घालणे, आलं लसणाची पेस्ट घालणे 1 चमच्यावर, पुदिना घातल्यामुळे पराठ्याला खूप छान स्वाद येतो आणि पचायला पुदिना खूपच हलकं असतं व चविष्ट लागतं। काळा मसाला घातल्यामुळे खूप छान चव येते। बडीशेप भाजून बारीक करून घेतलं आहे। तुम्ही अख्खं जरी घातलं तरी चालेल, पण मी बारीक केलं आहे। बारीक केल्यामुळे दातात ते नाडकत नाही, त्यामुळं भाजून बारीक पावडर करून घेणे। हिरवे मिरच्या भाजून घेतल्यामुळे पचायला सोपं असतं, पेस्ट करून घेणे। धन्या जिऱ्याची पावडर घालणे व हळद आणि मिरची तांबडी थोडी घातल्यामुळे कलर लाल येऊ शकतं, त्यामुळं तुम्ही लाल मिरची घालू शकता, हिरवी घालू शकता। आता सगळं एकत्र मिक्स करणे। मीठ घालणे, मिठाला पाणी सुटतं त्यामुळं सगळ्यात शेवटी मीठ घालत आहे।
आता आपण सगळं एकत्र मिक्स करणे व त्याचे गोळे तयार करून घेणे। तोपर्यंत गॅस चालू करणे। आता आपण पुरण भरल्यासारखं भरून घेणे, असं अगदी व्यवस्थित भरून घेणे। वरचं तोंड अगदी व्यवस्थित बंद केल्यामुळे बाहेर येणार नाही व थोडं पीठ लावून मग लाटणे। अगदी पीठ लावून लाटल्यामुळे पराठा फुटणार नाही व व्यवस्थित होऊ शकतो। मध्ये कांदा घातल्यामुळे अगदी त्याला खूपच छान चव येते। पवा बडीशोप असल्यामुळे पचायला सोपं असतं। हे असं तुम्हाला जेवढं जाड पाहिजे तेवढं तुम्ही लाटू शकता। छोटे पाहिजे असले छोटे लाटा, मोठे पाहिजे असले मोठे लाटा। तेल लावणे, तव्यात घालणे, वरून तेल सोडणे, असं तुम्ही छोटे छोटे उंडे करून त्यात भरू शकता। अगदी खरपूस छान भाजल्यामुळे तुम्ही तूप लावून भाजू शकता, बटर लावून भाजू शकता, तेल लावून भाजू शकता। अगदी एवढाच उंडा घेणे व त्यात भरणे। भरून घेतल्यामुळे अगदी खुसखुशीत पराठा होऊ शकतो। अगदी पराठा खरपूस व्यवस्थित तव्यावर भाजून घेणे। ते असे तुम्ही छोटे मोठ्या आकाराचे करू शकता। आता असं फुगून टम होत आहे, तुम्हाला दिसत आहे फुगलेलं। बटाट्याला कांद्यामुळं खूप छान चव येते व अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। तुम्ही अशी भाजी जरी पुरण करून ठेवलात, सकाळी नाश्त्याला जरी केलात तरी चालू शकेल। असं दोन्ही बाजूला चांगलं कलर येईपर्यंत भाजून घेणे।
बटाट्याचे पराठे तयार आहेत. शेंगदाण्याची चटणी दही ह्याच्यासोबत खाऊ शकता तुम्ही. टमाट्याच्या सूपबरोबर खाऊ शकता. तसंच जरी खाल्लात तरी खूप चविष्ट लागतं. माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा.